जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने ज्या ज्या गावांमध्ये महापूर आला आहे अशा गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात ठरले आहे। यानुसार प्रथमच जत्राट येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले, यानंतर अन्य पूरग्रस्त गावांमध्येही शिबिर घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। ज्या ज्या ठिकाणी शिबिर होईल तेथील रुग्णांना मोफत औषधे देत आहोत, या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जागतिक लिंगायत महासभा निप्पाणी घटक तालुका अध्यक्ष पुष्पक तारळे यांनी केले। जत्राट येथे लिंगायत महासभा यांच्या वतीने व दानेश्वर मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर पार पडले, यावेळी ते बोलत होते। त्यांनी काम करत आहेतच, ते काही सांगायची गरज नाही आहे। मी एकच सांगायचं आहे की आता जसं आपण जत्राटमध्ये करतोय आरोग्य शिबिर, तसे पुढील सगळ्या गावामध्ये करायचा विचार आहे। म्हणजे ज्या ज्या गावामध्ये तुमचे कोण रिलेटिव्ह असतील, मित्र असतील, त्यांना चौकशी करा, ज्यांना गरज आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही करायचा विचार आहे। तसं तुम्ही आम्हाला जर सूचना दिला की तर आता सध्या आम्ही कोडणी, बिवशी, यमगरणी आणि सिद्धनाळ या गावात हुन्नर गेल या गावामध्ये करायचं प्लॅन केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या रिलेशनमध्ये किंवा तुम्हाला वाटलं की बाबा ह्या गावामध्ये सुद्धा काही लोकांना मदत पोहोचत नाही आहे असं जर वाटलं तुम्हाला, कारण सगळीकडे काय सगळेजण पोहोचू शकत नाही, तुमच्यासारखे कोणतरी मदत केला तरच ते समजू शकते आम्हाला, आणि तसे कोण असतील तर तुम्ही आम्हाला सूचना द्या, आम्ही जाऊन त्यांना मदत करू तुमच्या सहकार्यामुळे। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवसे व रमेश भिवसे यांची प्रमुख उपस्थिती होती। या शिबिरास दानेश्वरी मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटलचे डॉक्टर बसवराज कऱ्यापगोळ व डॉक्टर प्रणाली हरदारे, डॉक्टर प्रथमेश थोरात यांनी रुग्णांची तपासणी केली। या शिबिरात 249 नागरिकांनी लाभ घेतला। शिबिरात येणाऱ्या नागरिकांना गीता फार्मचे सज्जन कऱ्यापगोळ यांच्या वतीने मोफत औषधे देण्यात आली। यावेळी उपाध्यक्ष शशी नेसरे, सेक्रेटरी संजय मगदुम, अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल सांगपाळ, रवी गुळगुळे, सूरज किल्लेदार, मल्लप्पा खंचनाळे, रमेश पाटील, रघुनाथ चौगुले, अमृत ढोले, दादा जनवाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते। उपस्थित सर्व डायसवरील नेते मंडळी, उपस्थित जत्राट ग्रामपंचायतीचे सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आणि आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम श्रीयुत भिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली होतो आहे तो खरोखरच स्तुत्य आहे। आता गरजू लोकांना जितकी आपण मदत करू शकू ते करणं हे माणुसकीचं कर्तव्य आहे असं मी मानतो। आपल्या गावावर जो वरचेवर दैवाचा घाला होतो आहे तो थांबावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून आपणा सर्वांनी आम्हाला या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो। जे पाऊस झाला त्या पावसामुळं वेदंग नदीकाठच्या आमच्या साधारणतः जत्राटमध्ये 239 लोकांना जो फटका बसला, जे 2005 आणि 2019 जो फटका बसला त्याच्यापेक्षा जास्त फटका ह्यावेळा 239 लोकांच्या घरात पाणी जाऊन सगळ्यांचं संसार उद्ग्रस्त झालेलं आहे। आणि ती लोकं आज आमचं गाव सर कसं आहे की पाहुण्यापाई संबंधीचं असल्यामुळं जिकडे तिकडे सगळी पाहुण्यात राहिले आहेत, शाळेत कोण अजून राहिला आहे 50 लोकच आहेत, तरी इकडे तिकडे राहिल्यामुळं इथे लोकं आज जे आलेत आणि आता महिन्यामध्ये पण जरा लेट नसा आणले त्यामुळं लेट नाही येतील, तर ह्या पावसामुळं जे बरंच नुकसान झालं त्या नुकसान भरपाईसाठी जे आम्हाला उभार देण्यासाठी आमचे लिंगायत महासंघाचे अध्यक्ष माननीय पुष्करनाथ ताळे व त्यांचे सर्व संचालक, तसेच सुयोग मेहता भया, सुभाषना मेहता, त्यांनी तर मला वाटतं आजचं जेवण यांनी भरघोस निधी देऊन मला वाटतं आजचं जेवण मेनूजी बघितला तर तुम्ही त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे। आणि त्यांच्या आमच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचा उद्योगधंदा आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या उद्योगधंद्याला भरभराट हो आमच्या सर्व ग्रामस्थांचा त्यांचा आशीर्वाद आमच्या त्यांच्या पाठीमध्ये राहू दे, त्यांनी आम्हाला मदत केलेली खरोखरच मोठी मदत आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये आज जे पाणी आलं त्या पाणी आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, तराटे असतील, पीडीओ असतील, सर्व शासकीय योजनांच्या मार्फत जे चारा वगैरे असतील, पशु अधिकारी असतील, यांनी जी मदत केली आणि ती मदत खरोखर ह्यावर्षी घेण्यासारखी आहे। आणि शासनामार्फत आम्हाला जे आता घराचे पाणी गेले त्या लोकांना खरोखरच घरं मिळायला पाहिजेत, आणि
त्यांचा आणि संसार आणि परत मार्गी लागावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून इथं दानेश्वरी हॉस्पिटलचे डॉक्टर करापगड व त्यांचा सर्व स्टाफ स्वयंमृता व त्यांची सर्व फॅमिली आमच्या गावची तराटी व पिढीओ तसेच लिंगायत महासंघाचे सर्व संचालक चेअरमन इथे सर्व उपस्थित राहिला. पहिल्यांदा शिबिर चालू होईल, त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम स्वयंभयांचा चालू होईल, त्या सगळ्यांचा सगळेजण स्वाद घ्यावा. आज संध्याकाळी आमच्या गावचे वायरमॅन खरोखर परिस्थिती नसताना सुद्धा आमच्या गावाकडचे पुरांच्या घरात लोकांच्या घरात पाणी गेलेलं बघून त्यांनी सुद्धा आज जेवण देतो म्हटले, म्हणजे तिने एवढी त्याला पगार असणार मला वाटते 8-9 हजार आणि त्याने जेवण दिले एवढी तर कौतुकाची गोष्ट आहे. त्यांचं सुद्धा आभारी आहे. इथे सर्व तुम्ही सगळी मंडळी येऊन आमच्या गावाला मदत केली की असंच आमच्या गावावर तुमचं प्रेम राहून दे आणि तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं.